जय हिंद रोड बिल्डरच्या माध्यमातून महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीची मदत देऊन शेकडो जणांचे प्राण वाचवणाऱ्या दस्तगीर रमजान आगा यांचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गोटे तालुका कराड ग्रामपंचायतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी आमदार आनंदराव पाटील, सौमंगला गलांडे, नामदेव पाटील तसेच सरपंच यास्मिन पटेल, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच मुंडे, खोडशी, वनवासमाची, वारुंजे येथील नागरिक उपस्थित होते. दस्तगीर आगा हे गोटेगावचे रहिवासी असून त्यांनी महामार्गावर देखभाल विभागाच्या माध्यमातून उल्लेखनीय काम केले आहे. अपघातग्रस्तांना मदत करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या कामगिरीचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कौतुक केले. 8 वर्ष झालं हायवे हेल्पलाईनला काम करतोय. आता इन्चार्ज म्हणून आहे. पहिले ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरवर काम करत होतो. बरेचसेच अपघात हायवेला, म्हणजे माझ्याकडं कृष्णा हॉस्पिटल ते वळशे फटा या दरम्यान कुठेही अपघात होऊ दे, रात्र असो दिवसा असो, कुठल्या गोष्टीचा न विचार करता, भेदभाव न करता त्या ठिकाणी जाऊन जखमींना तातडीने रुग्णवाहित घालून कृष्णा हॉस्पिटल किंवा ज्या हॉस्पिटल जे जवळ भेटेल त्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्यांचे जीव प्राण वाचवले. वाचणार शेवट वरचा परमेश्वर, म्हणून वेळेवर मी घेऊन गेलो तरी कुठल्या गोष्टीचा मी भेदभाव केला.